क्रिकेट एक दिवसीय सामन्याचा वर्ल्ड कप चालू आहे आणि त्याच्यामध्ये भारत उपांत्य स्पर्धे उपांत्य फेरीमध्ये पोहोचला. मोहम्मद शमीने 7 विकेट घेतले आणि त्याच्याबद्दल प्रचंड सगळ्यांनी त्याला डोक्यावर घेतलं. संपूर्ण भारत देश त्याला डोक्यावर घेऊन नाचत होता. खरं तर एक आनंदाचा प्रसंग आहे. अशा प्रसंगी ज्याला काही ना काहीतरी वाईट आठवतं त्याला आपल्याकडे म्हण आहे, शुभ बोलणाऱ्या बोलणाऱ्या आणि धोतर गेलं वाऱ्या. काहीतरी सगळं चांगलं असताना हा अपशकुनी बोलतो असा तो नाऱ्या असं ते वर्णन आहे. काँग्रेसवाले अगदी तशाच मानसिकतेमध्ये जाऊन पोहोचलेले आहे. बी व्ही श्रीनिवास म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, त्यांनी असं काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून ट्विट केलेलं आहे की जब हिंदू मुस्लिम की भांग पीकर भक्त शमी को गालिया दे रहे थे तब उनके साथ राहुल गांधी खडे थे. म्हणून आणि ट्विट कुठलं दाखवलं, 2 वर्षापूर्वीचं, जेव्हा या शमीमुळे भारत हारला होता आणि सगळ्यांनी त्याच्यावरती टीका केलेली होती. ते ट्विट राहुल गांधीचं जुनं श्रीनिवास बी व्ही यांनी उचललं आणि आता असं ट्विट केलं की जे सगळे आता मोहम्मद शमीचं कौतुक करायले ते काय तेव्हा भांग पिऊन त्याला शिवाय देत होते का वगैरे वगैरे. आता ही मानसिकता बघा कशी आहे. ते एकतर भारतामध्ये अगदी क्रिकेटची जुनी सुरुवात जाऊ द्या का, म्हणजे जुनं काय होतं सगळं जाऊ द्या. स्वतंत्र भारतामध्ये जेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीनं क्रिकेट रुळलं गेलं, हाडीमाशी रुजलं, अगदी भारतीयांचं वेड आहे म्हणूयात आपण क्रिकेट इतका परसेला पोहोचलं, त्या सगळ्यामध्ये जेव्हा जेव्हा कुठल्याही खेळाडूंनी अतिशय चांगली खेळी केली तेव्हा त्याला डोक्यावर घेणारे हे सगळे भारतीय जनता, हे सगळे वेडे लोक, जेव्हा कुठल्या खेळाडूंनी अपेक्षा इतका चांगला खेळ केला नाही तेव्हा त्याला शिव्या देण्याला पण कमी केलेलं नाही. आणि हे सगळं चालू असताना कुठल्याही खेळाडूची जात धर्म हे पाहिल्या गेलेलं नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा कुठल्याही कलाकारा कुठल्याही खेळाडूने अतिशय चांगली अशी खेळी केली तेव्हा त्याला डोक्यावर घेण्यात कोणालाही काही कमीपणा वाटला नाही. त्याची जात कोणी शोधली नाही, धर्म कोणी शोधला नाही. मोहम्मद अझरुद्दीन त्याच्यामुळेच आपल्याकडे कप्तान होऊ शकतो, त्याच्या नेतृत्वाखाली आपण आपली टीम लढते. आणि कोणीही मोहम्मद अझरुद्दीनच्या अझरुद्दीन असण्याबद्दल कधी कोणी शंका घेतली, म्हणजे त्याच्याबद्दल कोणी बोललेलं नाहीये. आणि हे काँग्रेसचे प्रवक्ते नेते आता ते जुनं काढून, जेव्हा की मोहम्मद शमीचा खेळ चांगला नव्हता म्हणून लोकांनी त्याला ट्रोल केलं होतं, तो मुसलमान आहे म्हणून ट्रोल केलेलं नव्हतं, आता हे काय म्हणतायत की तुम्ही तेव्हा काय भांग पीकर गालिया दे रहे थे तेव्हा. बरं, ही फक्त मुसलमानच नाही, कुठल्याही हिंदू खेळाडूंनी सुद्धा जेव्हा खेळ खराब केलेला आहे तेव्हा त्याला सगळ्यांच्या रोषाला सामना करावा लागलेला आहे. असं घडलेलं नाही आपल्याकडे. जसं ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याला डोक्यावर घेता, देवता समान मानता, त्यांचे फोटो काढून अक्षरशः देवघरात ठेवा इतपत तुम्ही त्याची भक्ती करता, स्वाभाविकपणे जेव्हा पराभव होतो तेव्हा त्यांचाच राग उफाळूनवरती येतो, टीव्ही फोडले जातात, लोक अस्वस्थ होतात, हे सगळी उदाहरणं माहिती आहेत. भारतामध्ये खेळाच्या बाबतीमध्ये धर्मावरून कधीही राजकारण घडलेलं नाही, याच्या नेमकं उलट पाकिस्तानमध्ये झालेलं आहे. किंवा याच्या नेमकं उलट जेव्हा पाकिस्तान हारला तेव्हा सगळ्या देश सगळ्या जगातल्या मुसलमानांची मी माफी मागतो असं पाकिस्तानचा कर्णधार बोललेला आहे. म्हणजे धार्मिक ही जी सगळी तेढ आहे ही चुकूनही भारतामध्ये कोणी कलेच्या क्षेत्रामध्ये, खेळाच्या क्षेत्रामध्ये, वैचारिकतेच्या क्षेत्रामध्ये आणलेली नाहीये. उलट ही सगळी म्हणजे भारतीय गायकांना पाकिस्तानमध्ये यू दिलं जात नाही ही तक्रार होती जगजीत सिंग आणि बाकीच्यांची. गुलाम अली आणि मेहदी हसनचे कार्यक्रम भारतामध्ये कौतुकाने केले जात होते, त्यांच्या कॅसेट त्यांच्या रेकॉर्ड खपत होत्या, त्याच्याबद्दल कोणी काय म्हणलेलं नाही. नूरजहाला सन्मानानं भारतामध्ये बोलून 1980-81 तिचा मोठा कार्यक्रम सगळ्यांनी म्हणून केलेला होता, उलट झालेलं नाहीये. आपल्या कलाकारांचे कार्यक्रम पाकिस्तानमध्ये कौतुकाने घेतले गेलेले नाहीयेत ही तक्रार होती. आपलं संगीत असो किंवा आता हे आधुनिक काळातलं सगळं खेळाचं सगळं हे असो, याच्यामध्ये भारतानं नेहमी सहिष्णुता राखलेली आहे. आणि याच्यामध्ये एका भारतीय जनता पक्ष आणि कुठला पक्ष, मोदी, अमित शहा, संघ, भाजप यांचा काही संबंध नाही. सगळं भारतीय माणस हे सगळा सनातनी हिंदू हा आधीपासून सहिष्णूच राहिलेला आहे. केवळ इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या गोष्टी, साहित्य, संगीत, कला ह्या सगळ्या अतिशय आधीकाळापासून वेगवेगळ्या लोकांनी जे काही आणलं ते आपण आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं आणि आपल्याकडच्या कलेचं सौंदर्य वाढवलं, वास्तुशास्त्राचं सौंदर्य वाढवलं, असंख्य गोष्टी वाढल्या. म्हणजे हे सगळं समावून घेण्याची जी वृत्ती आहे ती भारतीयांची असताना तुम्हाला आता नेमकं राहुल गांधीचं ते ट्विट आता तुम्ही परत शेअर करता 2021 आणि तुम्ही शमीच्या बरोबर खडे, म्हणजे हम शमी के साथ खडे थे, म्हणजे काय राहुल गांधींनी काय केलं क्रिकेटसाठी?
किंवा यांच्या काळामध्ये क्रिकेटला प्रोत्साहन मिळावं असं किती वातावरण राहिलेलं आहे, किती पद्धतीचे तुम्ही काय म्हणतील त्याला स्टेडियम उभे केले किंवा बाकीच्या गोष्टी केल्या. 1983 एशियाड गेम केले तेव्हा त्या दिल्लीमध्ये तुम्ही काही बांधकामं केली होती, त्याच्यानंतर आज इतका काळ उलटला. खेळाची सर्वसामान्य पातळीवरती, अगदी तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती परिस्थिती काय आहे, जिल्ह्या जिल्ह्याला किमान एक स्टेडियम असावा असं तेव्हा ठरवलेलं होतं. त्या पद्धतीनं काही स्टेडियम बांधल्या पण गेली जिल्ह्याच्या पातळीवरची, त्याच्यातलं कितीचं मेंटेनन्स झाल्यानंतर. राहुल गांधी शमीच्या बाजूनं 2021 जेव्हा सगळे त्याला ट्रोल करत होते असं यांचं म्हणणं आहे, उभे होते म्हणजे तुम्ही खेळाच्या बाजूने उभे होते जर असा अर्थ काढायचा असेल तर नेमकं खेळासाठी काय केलं. राजीव गांधी खेलरत्न असं पुरस्काराचं नाव होतं. राजीव गांधीचं प्रत्यक्ष खेळामधलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, जेव्हा की नंतर ध्यानचंदच्या नावानं तो पुरस्कार दिला गेला. हे सगळे काँग्रेसी, हे सगळे घराण्याचे चाटुकार, हे सगळे प्रत्यक्ष खेळासाठी काय करत होते, म्हणजे क्रीडा संस्कृती राबावी, वाढावी, क्रीडा संस्कृती विकसित व्हावी, क्रीडा संस्कृती गावोगाव पातळीवरती रुजावी म्हणून यांनी नेमकं काय केलं. तुम्ही एक ट्विट करता त्या ह्याच्या बाजूने, मोहम्मद शमीच्या बाजूने, तेव्हा तेही तुम्ही, तुम्हाला त्याच्याबद्दल काही प्रेम नाही, तुम्हाला तुमचं मुस्लिम लांगूल चालनाचं तुमचं जे काही ध्येय धोरण आहे ते पुढं चालवायचं म्हणून तुम्ही तेव्हा ते शमीच्या बाजूनं ट्विट केलेलं होतं. तेव्हा आमचा आक्षेप असा आहे की राहुल गांधीला इतकंच जर प्रेम होतं क्रीडेबद्दलचं की जेव्हा जेव्हा भारत हारला तेव्हा त्याचे जे कोणी त्याच्यामधले खेळाडू होते त्यांच्या बाजूनं तुम्ही ट्विट का नाही केले. तेव्हा आपल्याकडं विशेषतः क्रिकेटच्या बाबतीमध्ये असं घडलेलं आहे की पराभव झाल्याच्या नंतर रोष उफाळून येतो. आता अशा वेळी तुम्ही आम्ही तुमच्या बाजूने असे हे वाक्य यांनी कधी म्हणले का, जेव्हा यांची सत्ता होती प्रत्यक्ष 2014 तुमची सत्ता नाही म्हणून तडफड चालू आहे आपण समजू शकतो. 2014 आधी काँग्रेसची सत्ता होती, त्या काळामध्ये भारताचा पराभव झाला तेव्हा राहुल गांधींनी असे ट्विट केले होते का, जे कोणी बाकी आता तुम्ही मोहम्मद शमीच्या नावानं 2021 केलेलं ट्विट दाखवता त्याच्यावरती आता रिट्विट करताना श्रीनिवास बीवी सारखे लोक असे फालतू ट्विट करतात. त्यांनी ह्याचं उत्तर बरं, याही बाबतीमध्ये त्यावेळी ज्या कुठल्या लोकांनी मोहम्मद शमीला ट्रोल केलेलं होतं ते सगळे सर्वसामान्य असे क्रीडाप्रेमी होते. पण त्याला म्हणताना काय म्हणायचं की ह्यांच्या DP वरती कसा मोदीचा फोटो आहे, ही सगळी भाजपचीच कशी ट्रोलिंग आर्मी आहे. अरे एक अतिशय साधा बाळबोध असा मुद्दा आहे, काल परवाच्या चर्चेमध्ये तो समोर आलेला होता. जर भाजप संघ मोदी अमित शाह यांना मुसलमान नको होते तर त्या मोहम्मद शमीला क्रिकेट टीम मध्ये ठेवलं तरी कशाला. मग तुम्ही काय म्हणता की जय शहाचं पूर्णपणे भारतीय क्रिकेटवरती कंट्रोल आहे अमित शहाच्या मुलाचं, कबूल. जर तुम्हाला मोहम्मद शमी सारख्यावरती राग व्यक्त करायचा आहे असं तुमचं म्हणणं आहे तर त्याला क्रिकेटच्या टीममध्ये ठेवलंच कशासाठी, यांनी पूर्णच्या पूर्ण हिंदू टीम करून टाकली असती, सगळ्याच्या सगळे मुस्लिम खेळाडू त्याच्यातून काढून टाकले असते. असं काही घडलेलं नाही. तुम्ही जे फुकटचा राईचा पर्वत करायला तर त्यानिमित्तानं म्हणजे आताच्या आनंदाच्या प्रसंगामध्ये काहीच कारण नसताना ते ट्विट करून काढले, कारण की आता 5 ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या त्या समोर आहे डोळ्यापुढं. म्हणून शमी फायनल भारत जिंकला प्रत्येक नाचला भारतीय. खेळाडूची जात बघतीना धर्म सहिष्णुता वर्म हेची जाणा. परी काँग्रेसीची वाढे पोठ दुखी विजयाने दुखी नत द्रष्ट. ट्विटर वरती ओकली गरळ विद्वेष सरळ पसरती. मोहम्मद शामी इस्लामचा बंदा यांचा खेळ गंदा राजकीय. खेळामध्ये सुद्धा धर्म घुसविती सारा नासविती समाजच. कांत मतासाठी चाले सारा खेळ क्रिकेटचा खेळ वापरती. क्रिकेटमध्ये सुद्धा यांना हिंदू मुस्लिम करायचं आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका आता होत आहे त्याच्यामध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या पूर्णपणे निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या अतिशय नगण्य आहे. हे जे बायफर्केशन पोलरायझेशन तुम्हाला करायचं तुम्ही म्हणता त्याचा काहीच उपयोग होणार नाही तशाही अर्थाने व्यावहारिक पातळीवरती. मिझोराममध्ये सुद्धा मुसलमानांची संख्या नगण्य आहे. या ज्या राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत त्या ठिकाणी विशेषतः ज्यांचं मतदान आता संपलं त्या ठिकाणी मुसलमानांची संख्या नगण्य आहे. जे तुम्ही आता हे रिट्विट केलं आहे श्रीनिवास बीबी यांनी याचा कुठलाच उपयोग काँग्रेस लावण्याची शक्यता नाही. फक्त याच्यातून यांची नतद्रष्ट अशी विद्वेषी जातीयवादी दृष्टी दिसून येते असा आमचा उलटा आरोप आहे.
इथेच थांबूयात. धन्यवाद.